फक्त पैसे दे, बाकी तू काही करायचं नाही, सगळे कष्ट मी करीन. पैसे दिल्यानंतर तू फिरलास तर? काहीतरी काय बोलतोस तू शार्दू? मी तुझा विश्वासघात कसा काय करीन? जसा महाबळेश्वरला केलास तसा. काय? हो हर्ष, तूच मला महाबळेश्वरच्या कड्यावरून ढकलून दिलंस आणि तूच मला मारण्याचा प्रयत्न केलास, मला आठवतंय सगळं. नाही खरंच नाही, अरे तुझा काहीतरी गैरसमज झालाय. इनफॅक्ट तूच तेव्हा दारू पिऊन बाहेर गेला होतास. तुला आठवत नसेल तर तू सगळं प्रियांकाला विचार, तिला सगळं माहिती आहे. हर्ष, मला तिनेच सांगितलं की तूच मला कड्यावरून ढकललास. शार्दूल, हे सगळं त्या प्रियांकानी मुद्दामून तुझ्या तुझ्या कानात भरवलंय, मुद्दामून विष पेरलंय तुझ्या कानात. तुझ्याशी लग्न करून तुझे सगळे पैसे घेऊन पसार झाली तरी तू तिच्यावरच विश्वास ठेवतोस आणि मला दोषी ठरवतोस. कशी आहे ग सावरीची तब्येत आता? आता बरी आहे, तू काळजी करू नकोस. तरी पण काळजी वाटतेस ना ग. सावरीची परिस्थिती माहिती आहे तुला नेहा, ती प्रेग्नंट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये. आई, तू असा विचार का करतेस? डॉक्टरने सांगितलंय ना सगळं नीट होईल म्हणून. तू काळजी करू नकोस, होईल सगळं व्यवस्थित. मी हे सगळं पैसे कमवण्यासाठीच केलंय, आपल्या गरजा भागवण्यासाठी केलंय मी सगळं. आणि तूही तूही त्या पैशांवर ऐश करत होतास ना? त्या मानसीच्या मागे किती पैसा खर्च केलास तू? आणि कोणी दिला हा पैसा तुला? मीच ना. हे बघ ताई, ही वेळ भांडायची नाही. आपण हा विचार करायला हवा की इथून बाहेर कसं पडतंय. बघ, जो काही विचार करायचा आहे ना तो तू कर. आणि मला एवढी अक्कल शिकवतोस ना, मग आता तूच मला इथून बाहेर काढ. तुझ्याशी बोलण्यात काय अर्थच नाही. मी येऊ का तिकडे? नाही नाही, सध्या तशी काही गरज नाहीये. आणि तसं काही वाटलंस तर मी लगेच फोन करेन तुला. आणि हो, आजची रात्र मला इथेच थांबावं लागणार आहे. तू सांभाळशील शिवाजीला आजच्या दिवस? मग त्याची काही काळजी करू नकोस तू, मी सांभाळेन त्याला. खर तर आजच त्याला ठोकला असतं, डॉनचे पैसे द्यायचे होते म्हणून सोडला त्या. आता पुढचे पैसे देऊ द्यात, मग बघूया काय करायचं ते. सर त्यानं या वेळेला काही लफडा केला तर सोडणार नाही त्याला. मला फार काळजी वाटते ग तुझी. काकू, तू माझी अजिबात चिंता करू नकोस. मी माझी आणि माझ्या बाळांची सुद्धा खूप व्यवस्थित काळजी घेऊ शकते. इतकंच काय, मी तुझी सुद्धा काळजी घेईन. माझी कसली काळजी करायची आहे? काहीतरी. हो, आता तू आजी झाली आहेस ना, मग तू तुझ्या नातवंडांची काळजी घ्यायची आणि आम्ही सगळे मिळून तुझी काळजी घेणार, की नाही ग? तू लवकर बरी हो तेच खूप आहे माझ्यासाठी. एवढं सगळं झालं आणि तू मला साधा फोनही केला नाहीस. मी आलो असतो ना मदतीला. हो ऍक्च्युली बरोबर आहे, पण एवढा गोंधळ आणि एवढं टेन्शन होता ना, खरं सांगू मला काही सुचतच नव्हतं. पण डोंट वरी, म्हणजे आता आहे सगळं ठीक. डॉक्टरांनी सांगितलं की तिला लवकरच डिस्चार्ज देतील. बाय द वे, तुम्ही अचानकच का? म्हणजे होणाऱ्या बायकोला भेटावं असं वाटलं तर येऊ शकत नाही का? मला तुझी आठवण आली खूप म्हणून आलो भेटायला. त्यांचा फार विचार करू नकोस, वाटलंस तर लग्नाची घाई करू नका, काही दिवस थांबा, मग हे सगळं प्रकरण थंड होईल आणि सगळे सगळं विसरतील. वाटलंच त्याच्यानंतर लग्न करा. राईट, मी बोलते त्यांच्याशी. गुड. शारदा, प्रॉब्लेम झाले की त्याच्यातनं मार्ग काढावा, त्याला घाबरून पळू नाही. त्याच्याने ते सॉल्व्ह होत नाही, उलट अजून वाढतात.